आवाज येते सगळ्यांना? यस सर. यस सर. यस सर. बोलणं आहे विजिबल. बोर्ड दिसते का सगळ्यांना? यस सर. यस सर. ओके, सो इन लास्ट लेक्चर वी हॅव सीन अबाउट बबल सॉर्ट. ठीक आहे, बबल सॉर्ट मध्ये आपण काय बघितलं लास्ट लेक्चर बघा. इन बबल सॉर्ट काय, इट इज अ व्हेरी सिंपल सॉर्टिंग टेक्निक. ओके, वेअर इलेमेंट्स आर कंपेअर्ड, ईच इलेमेंट इज कंपेअर्ड विथ नेक्स्ट इलेमेंट. Each element is compared with next element. Means what? Here, zeroth position element, it is compared with first position element. Zeroth position element, it is compared with first position element. Okay? And this comparison, in this comparison, if zeroth position element is greater than first position element, okay, zeroth position element is greater than first position element, then we are going to swap them. आपण काय करणार आहे त्या ठिकाणी, ती दोन्ही स्वॅप करणार आहोत. ठीक आहे, एक्सचेंज कधी करायचा आहे, जर एखादा एलिमेंट त्याच्या पुढच्या एलिमेंट पेक्षा मोठा असेल तर. आता झिरोथ पोझिशनचा फर्स्ट पोझिशनशी कम्पेअर केला, फर्स्ट पोझिशनचा एलिमेंट सेकंड पोझिशनशी कम्पेअर करणार. ओके, सेकंड पोझिशन एलिमेंट थर्ड पोझिशनच्या एलिमेंटशी कम्पेअर करणार. राईट, मीन्स एन एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ नेक्स्ट एलिमेंट, अँड इफ युअर नेक्स्ट एलिमेंट इज स्मॉलर, जर हा पुढचा एलिमेंट स्मॉलर असेल त्याच्या अगोदरच्या एलिमेंट पेक्षा, देन वी आर गोइंग टू स्वॅप देम. आपण ते दोन्ही काय करणार त्या ठिकाणी, स्वॅप करणार आहोत. ठीक आहे, लक्षात राहील. नाव लास्ट लेक्चरला आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे, काय एक्झाम्पल होतं तुमचं? 77, 22, 11, 33, 44, 66, 55. ओके, ओके, सो इन दिस 77 इज कम्पेअर्ड विथ 22. 77 आपण कशाशी कम्पेअर केलं होतं? 22 शी कम्पेअर केलं होतं. ठीक आहे, नाव 77 इज ग्रेटर दॅन 22, देन वी आर गोइंग टू स्वॅप ऑर एक्सचेंज म्हणा. काय करणार आपण त्या ठिकाणी, ते दोन्ही एक्सचेंज करणार आहोत. मीन्स व्हॉट? हिअर 22 अँड 77. ठीक आहे, नाव फ्रॉम दिस कम्पॅरिझन, फ्रॉम दिस कम्पॅरिझन विच वन इज अ ग्रेटर एलिमेंट? आता ह्या दोघांमधला ग्रेटर एलिमेंट कुठला आहे तुमचा? 77. अगेन इट इज कम्पेअर्ड विथ नेक्स्ट एलिमेंट. ठीक आहे, तसा तुमचा परत दोघांमध्ये काय येणार? एक्सचेंज. परत 77 इज कम्पेअर्ड विथ 33. ठीक आहे, परत एक्सचेंज होणार, म्हणजे ह्या ठिकाणी 33, 77, परत 44, दोघांमध्ये एक्सचेंज कम्पेरिझन करा आणि ते दोन्ही काय करायचे? एक्सचेंज करायचे. ठीक आहे, इन दिस वे वी आर गोइंग टू एक्सचेंज द व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू द कम्पेरिझन. त्याच्या कम्पेरिझन नुसार आपण व्हॅल्यू काय करणार आहे त्या ठिकाणी? स्वॅप करणार आहे किंवा एक्सचेंज करणार आहे. ठीक आहे, लक्षात राहील. सो इन दिस वे युअर बबल सॉर्ट गेट्स वर्क्स, वेअर वी आर, आपण काय करतो बघा, बबल अप, bubbled up the smaller element, bubbled up the smaller element. आपण कुठे ढकलतोय स्मॉलर एलिमेंट? वरती ढकलत जाते. वरती म्हणजेच काय? जर तो थर्ड पोझिशन फोर्थ पोझिशनला असेल तर तो थर्ड पोझिशनला मूव्ह करतोय. आपण लहान एलिमेंट त्याच्या अगोदरच्या पोझिशनला आपण मूव्ह करत जातोय. ठीक आहे, लक्षात राहील. सो दिस टेक्निक इट इज कॉल्ड ऍज अ बबल सॉर्ट टेक्निक. मला काय म्हणलं जातं या ठिकाणी? बबल सॉर्ट टेक्निक म्हणलं जात, लक्षात राहील. ठीक आहे, कोणाला याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. काय डाऊट आहे का याच्यामध्ये?
एक्साम्पल सॉल्व केले तुम्हाला दिसते एक्साम्पल सॉल्व करायला यस सर समजत नसेल तर तुम्हाला नोट्स मध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला एक दोन एक्झाम्पल नोट्स मध्ये सॉल्व करून दिलेले आहेत किंवा पीपीटी मध्ये दिलेले आहेत ठीक आहे ते तुम्ही बघू शकता लक्षात राहील सो दिस इज द व्हेरी फर्स्ट सॉर्टिंग टेक्निक दॅट इज अ बबल सॉर्ट ओके नाव हॅलो सर बोला सर पास टू केल्यानंतर ऑर्डर न भेटले होते एलिमेंट्स मग आपण पास थ्री कडे कशासाठी गेलो काय काय सर त्या दिवशी पास टू केल्यानंतरच एलिमेंट्स सिरियलाइज भेटले होते मग ते पास थ्री कडे कशाला गेलो आपण तुम्ही पास थ्री पास फोर आणि पास फाईव्ह पर्यंत लिहा बोलले होते तुमचे जेवढे एलिमेंट्स आहेत बघा किती एलिमेंट्स आहेत तुमचे आता समजा सात एलिमेंट असतील किती आहेत 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे तुमचे टोटल सेवन एलिमेंट्स आहेत तर पास वन ला तुम्हाला सहा कम्पेरिझन लागतात ठीक आहे पास टू ला तुम्हाला पाच कम्पेरिझन लागतील पास थ्री ला तुम्हाला फोर कम्पेरिझन पास फोर ला तुम्हाला थ्री कम्पेरिझन फाईव्ह ला टू कम्पेरिझन आणि सिक्स ला तुमचं वन कम्पेरिझन लागत ठीक आहे म्हणजे सेवन एलिमेंट्स असतील तर तुम्हाला सिक्स पास रिक्वायर्ड आहे इफ देर आर सेवन एलिमेंट देन सिक्स पासेस आर रिक्वायर्ड अँड एव्हरी पास इन एव्हरी पास युअर कम्पेरिझन्स आर गेट मिनिमाइज तुमचे कम्पेरिझन्स काय होत जातात त्या ठिकाणी मिनिमाइज होत जातात ठीक आहे म्हणजे पहिल्याला सहा दुसऱ्या पासला चार पाच देन फोर थ्री टू वन अँड युअर पासेस आर इनक्रीज पास वन सिक्स कम्पेरिझन पास टू फाईव्ह कम्पेरिझन्स अकॉर्डिंग टू दिस युअर एलिमेंट्स आर सॉर्टेड ह्या पद्धतीने तुमचे एलिमेंट काय केले जातील या ठिकाणी सॉर्ट केले जातील ठीक आहे हॅलो सर हा बोला जर सर पास थ्री मध्ये सगळे एक्झाम सगळे एलिमेंट त्या असेंडिंग ऑर्डर मध्ये वगैरे सॉर्ट झाले असतील तरी पण पुढचे पास घेत जायचे का आपण हाव टू राईट ऑल दी पासेस तुम्हाला सगळे पासेस त्या ठिकाणी लिहायचे आहेत फक्त खाली तुमचं काय येईल नो एक्सचेंज नो एक्सचेंज नो एक्सचेंज सगळे खाली नो एक्सचेंज येईल ठीक आहे पण तुम्हाला सगळे पासेस लिहायचे आहेत जेवढे एलिमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा कमी एक एलिमेंट एक ने कमी तुमचे पासेस होतील इफ देअर आर एट एलिमेंट्स यू रिक्वायर्ड सेवन पासेस इफ देअर आर टेन एलिमेंट्स यू रिक्वायर्ड दी नाईन पासेस ठीक आहे बट यू हॅव टू राईट ऑल द पासेस तुम्हाला त्या ठिकाणी सगळे पासेस लिहायचे आहेत ठीक आहे हॅलो सर हा बोला सर जरी पण पास टू मध्ये जरी कम्पेअर झालं म्हणजे पास फाय पर्यंत कम्पेअर होणार का ते जरी पण ऑर्डर मध्ये लागलं तरी पण कम्पेअर होणार का शेवटपर्यंत जरी पहिल्या पास मध्ये जरा तुमचे सगळे एलिमेंट सॉर्ट झाले तरी तुम्हाला सगळे पासेस लिहायचे आहेत ऑर्डर मध्ये लागलं करणार का बघा हे तुमचा जर असा असेल आता फॉर एक्झाम्पल एक बघा समजा तुमचा असा आहे 22 11 33 44 55 66 77 ठीक आहे आता पहिल्या पास मध्ये तुमचं काय होत 22 इज कम्पेअर्ड विथ युअर 11 22 कशाशी कम्पेअर होत तुमचं 11 शी कम्पेअर होत बरोबर ग्रेटर आहे ठीक आहे दो इट इज अ ग्रेटर बघा आता तुमचं एक ग्रेटर आहे त्यामुळे आपण काय करतो 11 22 33 44 55 66 77 ओके आता तुम्हाला सगळे सॉर्ट झालेले दिसेल दिसते का सगळे सॉर्ट झालेले ठीक आहे ही सुद्धा तुम्हाला पुढचे कम्पेरिझन लिहायचे आहे फक्त त्या ठिकाणी काय येईल तुमचं नो एक्सचेंज प्रत्येक आता किती एलिमेंट्स आहेत सेवन एलिमेंट्स आर देअर
पहिल्या पास मधल्या पहिल्याच कंपॅरिझनला तुमचे सगळे एलिमेंट सॉर्ट झाले, बट यू हॅव टू राईट ऑल द पासेस विथ ऑल द कंपॅरिझन. तुम्हाला सगळे पास लिहायचे सगळ्या कंपॅरिझन सहित, सगळे पास लिहायचे तुम्हाला सगळ्या कंपॅरिझन सहित. ठीक आहे, लक्षात राहील. सो इन दिस जेवढे एलिमेंट असतील तेवढे पास करायचे. आवाज येत नाही, काय म्हणताय? किती पासेस पर्यंत सॉल्व्ह करायचं, जेवढे एलिमेंट असतील तेवढे का? आता सेवन एलिमेंट असतील तर तुम्हाला सिक्स पासेस लिहायचे, सात एलिमेंट असतील तर सहा पास, म्हणजे एक आहे न कमी. आठ एलिमेंट असतील तर सेवन पास, नाईन एलिमेंट असतील तर तुमचे एट पासेस आर रिक्वायर्ड. ओके सर. ठीक आहे, वर्किंग बबल सॉर्ट, ते तुमच्या बबल सॉर्ट काय राहील, वर्किंग राहील. नाव नाव नेक्स्ट, दिस इज द एक्झाम्पल ऑफ बबल सॉर्ट. नाव वी आर गोइंग टू सी हाऊ टू राईट अल्गोरिदम फॉर बबल सॉर्ट. आता बबल सॉर्टचा अल्गोरिदम लिहायचा आपल्याला. Mute yourself. Again, bubble sort. Right now, bubble sort चा algorithm लिहिताना, bubble sort चा algorithm लिहिताना आपल्याला required गोष्ट काय राहते रे? What is the required thing? array of element. Or it is also called as a data. त्याला काय म्हणू आपण या ठिकाणी, we require data to be sorted. आपल्याला सॉर्ट करण्यासाठी डेटा गरजेचा आहे. ठीक आहे, अँड युअर डेटा इज टेकन इन द फॉर्म ऑफ अरे. तुमचा डेटा कुठल्या स्वरूपात घेणार आहे आपण या ठिकाणी, अरेच्या स्वरूपात घेणार आहे. ठीक आहे, आणि सॉर्टिंग साठी तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली होती, तुमचा डेटा कुठल्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे किंवा कुठल्या टाइपचा डेटा पाहिजे तुमचा, व्हिच टाइप ऑफ डेटा इज रिक्वायर्ड. अनसॉर्टेड. थोडं अजून दुसरं कोण? सेम एलिमेंट्स आर अरेंज्ड इन पर्टिक्युलर मॅनर. आवाज येत नाही तरी मोठ्या ना. तो डेटा एकतर न्यूमेरिकल किंवा अल्फाबेट्स मध्ये पाहिजे. गुड, एकतर तुमचा डेटा हा इंटीजर किंवा अल्फाबेट्स पाहिजे, दुसऱ्या कुठल्याही टाइपचा डेटा तुम्ही सॉर्ट करू शकत नाही. ठीक आहे, लक्षात राहील. सो हियर वी आर गोइंग टू ऍक्सेप्ट डेटा इन द फॉर्म ऑफ इंटीजर्स, म्हणजे आपण नंबर घेणार आहोत थोडक्यात. ठीक आहे, आपण काय घेणार त्या ठिकाणी, नंबर घेणार आहोत. राईट, बघा फर्स्ट स्टार्ट. Again, now second step, okay, accept data of n element. किती डेटा घेतला आपण ह्या ठिकाणी, n एलिमेंटचा डेटा घेतला. ठीक आहे, आता आपल्याला करायचं काय बबल सॉर्ट मध्ये? बबल अप स्मॉल एलिमेंट्स. आणि ते करताना आपण काय करणार आहोत? स्वॅपिंग. बट कंपॅरिझन कसं करतो आपण? कंपॅरिझन फर्स्ट एलिमेंट टू सेकंड. झिरोथ पोझिशन एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ फर्स्ट पोझिशन एलिमेंट. फर्स्ट पोझिशन एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ second position element. Second position element is compared with third position element. ठीक आहे, त्या पद्धतीनं आपण इलिमेंट त्याच्या पुढच्या एलिमेंटशी कम्पेअर करतोय. काय करतोय आपण? त्याच्या पुढच्या एलिमेंटशी कम्पेअर करतोय. ठीक आहे, अँड हिअर वेन इलिमेंट्स आर कम्पेअर्ड विथ इट्स नेक्स्ट इलिमेंट, आणि त्या कम्पॅरिझन मधला जर नेक्स्ट इलिमेंट, इफ युअर नेक्स्ट इलिमेंट इज स्मॉलर दॅन फर्स्ट इलिमेंट, देन वी आर गोइंग टू एक्सचेंज देम.
आपल्याला काय करायचे ते एक्सचेंज करायचे. ठीक आहे, मग बघा आता आपल्याकडे एन एलिमेंट्स आहेत. आता एन एलिमेंट्स मध्ये झिरो पासून एन पर्यंत एलिमेंट राहतील तुमचे. आता फॉर एक्झाम्पल एन म्हणजे सेवन समजा. ठीक आहे, मग झिरो टू सिक्स झाले तुमचे एलिमेंट. किती झाले तुमचे? झिरो टू सिक्स एलिमेंट लेस दॅन एन म्हणजे किती झाले? सिक्स एलिमेंट. ठीक आहे, ना बघा इन थर्ड स्टेप आपल्याला झिरो पोझिशनचा एलिमेंट हा फर्स्ट पोझिशनच्या एलिमेंटशी कम्पेअर करायचा आहे. एवढं लक्षात राहू द्या. राईट, काय करणार? फॉर आय इज इक्वल टू झिरो टू एन मायनस वन. कुठून कुठपर्यंत गेलो आपण? झिरो टू एन मायनस वन म्हणजे आय ची सुरुवात कुठून झाली तुमच्या? झिरो पासून झाली. आय ची सुरुवात कुठून झाली तुमच्या? झिरो पासून. नाव रिपीट. स्टेप नंबर फोर काय करणार आहे? स्टेप फोर मध्ये परत फॉर जे इक्वल टू आय प्लस वन टू एन मायनस वन. ठीक आहे, मग जे ची सुरुवात कुठून झाली रे? जे ची सुरुवात कुठून झाली तुमची? आय प्लस वन 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 पासून. ठीक आहे, म्हणजे आय जर झिरो असेल तर जे वन झाला, आय जर वन असेल तर जे टू झाला. ठीक आहे, आय जर थ्री असेल तर जे किती झाला तुमचा? त्याच्या पुढचा एलिमेंट म्हणजे किती झाला तुमचा? फोर. मीन्स आय पोझिशन एलिमेंट वी आर गोइंग टू कम्पेअर विथ जे पोझिशन एलिमेंट. आय पोझिशनचा एलिमेंट आपण कुठल्या पोझिशनच्या एलिमेंटची कम्पेअर करतोय? जे पोझिशन. कारण जे ची पोझिशन आय पेक्षा एक न जास्त आहे. ठीक आहे, लक्षात राहील. म्हणजे आय जर फाईव्ह असेल तर जे किती झालं तुमच्या या ठिकाणी? सिक्स. ठीक आहे, मीन्स हिअर आय पोझिशन एलिमेंट वी आर गोइंग टू कम्पेअर इट विथ युअर जे पोझिशन एलिमेंट. आणि ते कम्पेरिझन करताना तुम्हाला काय करायचं रे? रिपीट स्टेप फाईव्ह. पाचव्या स्टेप मध्ये काय काय लिहिणार बोला? पाचव्या स्टेप मध्ये काय लिहिणार आता? कम्पॅरिझन लिहा, दोघांचं कम्पॅरिझन. कम्पॅरिझन काय लिहिणार? इफ पुढा ए ऑफ आय इक्वल टू इक्वल टू ए ऑफ जे. ए ऑफ आय इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. A of I is greater than A of J. Means what? जर आय ची व्हॅल्यू झिरो असेल आणि जे ची व्हॅल्यू काय झाली या ठिकाणी? मग वन. मग A of झिरो म्हणजे झिरो पोझिशनचा एलिमेंट इफ इट इज ग्रेटर दॅन A of J म्हणजेच फर्स्ट पोझिशन एलिमेंट. म्हणजेच काय म्हणतात ते? बघा, ते 77, 11, 22 आणि 33 असा असेल. 0, 1, 2, 3. Here, 77 is compared with 11. 11. म्हणजे काय? झिरो पोझिशन एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ फर्स्ट पोझिशन एलिमेंट. काय करायचं त्यावेळेला आपल्याला? स्वॅपिंग. स्वॅप करायचं म्हणजे काय? दोन्ही ते एक्सचेंज करायचे. हा, देन T is equal to A of I, A of I is equal to A of J, and A of J is equal to T. Again, T, it is a temporary variable which is used for swapping. T ka hai tumcha thikani temporary variable hai, te apan swapping sathi use karto hai. Again, swapping cha program chale na? Yes sir. Yes sir. Yes sir. असंच लॉजिक वापरलं होतं का? अजून काय वेगळं केलं होतं? सेम वापरलं होतं ना? येस सर. ठीक आहे, राईट. आता प्रत्येक वेळेस बघा, आय इज इक्वल टू झिरो टू एन मायनस वन, जे इक्वल टू आय प्लस एन मायनस वन. आता झिरो पोझिशन तर झालं, परत काय येणार? आय ची व्हॅल्यू वन होईल आणि जे ची व्हॅल्यू काय येणार? टू. म्हणजे हा पोझिशनचा एलिमेंट परत त्या पोझिशनशी कम्पेअर केलं जाणार. परत
त्याच्या पुढच्या एलिमेंटशी कम्पेअर केले जाणार. अँड अकॉर्डिंग टू कम्पॅरिझन, त्या कम्पॅरिझन नुसार तुम्हाला व्हॅल्यू काय करायचे, एक्सचेंज करायचे. ठीक आहे, लक्षात राहील. अँड सिक्स स्टेप, आता एवढं कम्पॅरिझन तुम्हाला करायचंय फक्त. सहाव्या स्टेपला डायरेक्ट करा, डिस्प्ले सॉर्टेड आहे. ठीक आहे, सो इन दिस वे युअर एलिमेंट्स आर सॉर्टेड बाय युझिंग दी बबल सॉर्ट. त्यामध्ये तुमचं बबल सॉर्ट वापरून या पद्धतीने तुमचे एलिमेंट काय केले जातील, सॉर्ट केले जातील. ठीक आहे, महत्वाची स्टेप कुठल्या, तुमचा आय इज इक्वल टू झिरो टू एन मायनस वन आणि जे इक्वल टू आय प्लस वन टू एन मायनस वन. ठीक आहे, त्या दोन स्टेप महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर काय फक्त तुम्हाला कम्पेअर करायचंय, if a of I is greater than a of j असं असेल तर तुमचं कम्पॅरिझन काय येणार या ठिकाणी, एक्सचेंज करायचंय. त्यासाठी टेम्परेरी व्हेरिएबल आपण युज करतोय. ठीक आहे, मग ह्या स्टेप तुमच्या कुठपर्यंत रिपीट होणार आहे, झिरो पासून एन मायनस वन पर्यंत आणि जे पासून एन मायनस वन पर्यंत. ठीक आहे, लक्षात राहील. सो इन दिस वे युअर बबल सॉर्ट अल्गोरिदम इज रिटर्न. ह्या पद्धतीने तुमचा बबल सॉर्टचा अल्गोरिदम लिहिला जाईल. ठीक आहे, कोणाला काय डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? नो सर. नो सर. नाउ हॅलो सर. हा बोला, काय डाऊट आहे का कोणाला? हॅलो सर, वी आर गोइंग टू सी द प्रोग्राम, हाऊ टू राईट द प्रोग्राम फॉर युअर बबल सॉर्ट. बबल सॉर्टचा प्रोग्राम कसा लिहिला जातो बघा. ठीक आहे, ह्या स्टेप्स लक्षात राहू द्या, राईट, त्याच्यानुसारच आपण प्रोग्राम लिहिणार आहोत. सर, ए ऑफ जे हा मोठा असेल ए ऑफ आय पेक्षा तर काय होईल? आय कसं राहणार ना, ते कम्पेअर आपण एक्सचेंज कधी करणार आहोत. जर ए ऑफ आय हा जर ए ऑफ जे पेक्षा मोठा असेल तर आपण एक्सचेंज करणार आहोत, अदरवाईज तुमचं आहे कसं राहतं ते, आणि तुमचं कम्पेरिझनला पुढे घेतलं जात. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतोय, तर स्क्रीनला पिन करा फक्त. पिन म्हणजे त्याच्यावरती डबल क्लिक करायचं फक्त. बघा, आता या ठिकाणी तुमचं कम्पेरिझन होताना सगळ्यांना दिसते का?
8 is compared with 2. Now 8 is greater than 2, so they are exchanged. पर 8 is compared with 4. ये दोनों पर क्या होती है? Exchange होती है. ठीक है, आता 8 तुमचा fix झाला. पर 5 and 3 pass 2 का होता लगा. 5 and 1. आता 5 and 6 मध्ये 5 तुमचा 6 पेक्षा लहान आहे, त्यामध्ये आहे कसे ठेवायचं आणि पुढचं कंपेरिजन घ्यायचं. परत 6 आणि 7 अगेन बघा 7 नाउ इट 7 इज कंपेयर्ड विथ 4 दे आर एक्सचेंज. ठीक आहे, परत पहिला प्रश्न येणार आहे. 5 3 चालू झालं, दोन्ही काय होईल? एक्सचेंज. पहिलं कंपेरिजन झालं, परत हे दुसरे कंपेरिजन आहे कसं राहील? तिसरे कंपेरिजन नो एक्सचेंज, चौथं कंपेरिजन दोन्ही एक्सचेंज होतील. ठीक आहे, आणि पाचवं कंपेरिजन परत एक्सचेंज होते. लक्षात काय दिसते सगळ्यांना? हे यस सर. सो इन दिस वे युअर इलिमेंट्स आर कंपेयर्ड विथ नेक्स्ट इलिमेंट. फक्त पुढच्या इलिमेंटशी कंपेयर करायचं आहे, आणि पुढचा इलिमेंट जर लहान असेल तर ते एक्सचेंज करायचं आहे. ठीक आहे, लक्षात राहील. नाव हाऊ टू राईट अ प्रोग्राम फॉर इट. बघा आता प्रोग्राम कसा लिहिला जातो. ते इन्क्लूड एसटीडायव्ह डॉट एच अगेन ऍश इन्क्लूड कॉन आयव्ह डॉट एच. ठीक आहे, राईट. वाईड मेन बी सॉर्ट डबल सॉर्ट. आता लागणार काय आपल्याला? फक्त लागते डेटा लागतो एन इलेमेंटचा. त्यासाठी आपण डेटा दिला इंटीजर ए ऑफ 7 कॉमा आय जे अँड 1 टेम्पररी व्हेरिएबल. एक काय लागतं आपल्याला ठिकाणी? टेम्पररी व्हेरिएबल. ओके, नाव नेक्स्ट पहिल्यांदा डेटा ऍक्सेप्ट करून घ्या, मीन्स युअर सेकंड स्टेप. सेकंड स्टेप काय? ऍक्सेप्ट दी डेटा. प्रिंट एफ एंटर अरे डेटा. ठीक आहे, फॉर आय इज इक्वल टू 0 आय लेस दॅन 7 आय प्लस प्लस. ठीक आहे, कॅन एफ परसेंट डी अँड ए ऑफ आय. ठीक आहे, दिस इज अवर सेकंड स्टेप. ठीक आहे, आपल्या या ठिकाणी सेकंड स्टेप म्हणजे काय? आपण डेटा ऍक्सेप्ट करतोय. ठीक आहे, नाव वी आर गोइंग टू कम्पेअर झिरो पोझिशन इलिमेंट विथ युअर फर्स्ट पोझिशन इलिमेंट. झिरो पोझिशनचा इलिमेंट आपल्याला फर्स्ट पोझिशनशी काय करायचं आहे? कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे, राईट. आता त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? तुम्हाला थर्ड स्टेप मध्ये 0 टू एन मायनस 1. आता 0 टू एन मायनस 1 मीन्स व्हॉट? 0 टू 6 किंवा लेस दॅन 7 म्हणा. फॉर आय इज इक्वल टू 0 आय लेस दॅन 7 आय प्लस प्लस. ठीक आहे, त्या फॉर लूपच्या ब्रॅकेट मध्ये बघा, त्या फॉर लूपचं ब्रॅकेट इथून इथपर्यंत आहे. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला दुसरा फॉर लूप आहे, म्हणजेच काय? फॉर जे इक्वल टू
I plus 1, J less than 7, and J plus plus. Okay? Hi tumchi third step, hi tumchi fourth step, ani aata tumchi next ja hai fifth step. We are going to compare the elements. Means if E of I is greater than E of J. Then E of J. Asel tar sort kara. Mhanje kay karayche? T is equal to A of I. Theek hai? A of I is equal to A of J. E of J. And A of J is equal to T. Theek hai? So this is your third step. Hi tumchi third, hi fourth, ani tumchi he kay rahe ya thikani fifth step rahe. Theek hai? Ya paddhatine tumche element kay kele jatil tya thikani sort kele jatil. Theek hai? Lakshat rahe? Yes sir. Then only display the element. फक्त आता तुम्हाला एलिमेंट डिस्प्ले करायचे काय 20f 4 array for I equal to 0, I less than 7, I plus plus. प्रिंट करा 20f %d comma A of I. Okay, in this way your bubble sort program is written. Ha padhatin tumcha bubble sort program lihla jaile. Okay, प्रोग्राम मध्ये कोणाला काय डाउट आहे का बघा. ही तुमची सेकंड स्टेप आहे, ही तुमची थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप आणि ही तुमची फिफ्थ स्टेप. ठीक आहे? थर्ड मध्ये फोर्थ स्टेप आपण रिपीट करतोय आणि फोर्थ मध्ये फिफ्थ स्टेप रिपीट करतोय. म्हणजे काय? वी आर गोइंग टू रिपीट फोर्थ स्टेप अँड फिफ्थ स्टेप. दोन्ही स्टेप आपण थर्ड स्टेप मध्ये रिपीट करतोय. ठीक आहे? आणि सगळ्या शेवटी काय तुमचं सॉर्टेड आलेलं आहे फक्त डिस्प्ले करायचं आहे. अच्छा रही, ठीक है, बगा, for example, असर है ना तो, ठीक है ना, bubble sort, ठीक है, program भी इसका कैसा करना है? Yes sir. Yes sir. Okay. Compile kara, then run. Ha, element ka tumche ata hi for example 44 55 22 11 33 77 66 ani सॉर्ट झालेले एलिमेंट तुम्हाला काय दिसते? आले का सॉर्ट टेप मध्ये? यस सर. सो इन दिस वे युअर एलिमेंट्स आर सॉर्टेड बाय युजिंग बबल सॉर्ट. त्या पद्धतीने तुमचे बबल सॉर्ट ने एलिमेंट काय केले जातील? सॉर्ट केले जातील. ठीक आहे? लक्षात राहील. तुम्हाला प्रोग्राम मध्ये डाउट असेल तर विचारू शकता. No sir, no doubt. Okay, so here bubble sort technique, it is a very first technique. Bubble sort technique, it is a very first technique to sort your element. Tumche element sort karne ki sagyat pahili technique rahnar hai tumchi bubble sort. Theek hai? Right? Baka, ata hyachya madhye apan element
याच्यामध्ये आपण एलिमेंट सॉर्ट करताना आपण काय केलं, वी आर मूविंग स्मॉलर एलिमेंट बबल डक. बबल डक म्हणजे काय करतोय, जे लहान एलिमेंट आहेत ते आपण पुढे सरकत जातोय. म्हणजेच काय, तो जर थर्ड पोझिशनला असेल तर तो सेकंड पोझिशनला जाईल, फोर्थ पोझिशनला असेल तर तो सेकंड थर्ड पोझिशनला जाईल. म्हणजे एका एका पोझिशन आपण एलिमेंट वरती सरकवतोय. ठीक आहे, त्यासाठी आपण काय दिलं होतं, इफ ए ऑफ आय इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे. ठीक आहे, काय इज इक्वल टू ए ऑफ आय, ए ऑफ आय इज इक्वल टू ए ऑफ जे अँड ए ऑफ जे इज इक्वल टू टी. हे आपलं कम्पेरिझनचं किंवा सॅम्पलिंगचं लॉजिक होतं. ठीक आहे, ना आपण आता या पद्धतीने जे तुमचं लॉजिक लिहिलेलं आहे, ठीक आहे, त्याचं आउटपुट तुम्हाला अरे कुठल्या फॉर्मॅटमध्ये मिळतो रे, सॉर्टेड, सॉर्टेड फॉर्मॅट, सॉर्टेड. बट अरेंजमेंट कसे आहे त्याचे, असेंडिंग ऑर्डर. ते काय तुमच्या ठिकाणी असेंडिंग ऑर्डर आहे. ठीक आहे, नाव आय वॉन्ट टू सॉर्ट युझिंग डिसेंडिंग ऑर इन अ डिसेंडिंग ऑर्डर. आपल्याला आता डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करायचंय, त्यावेळेस कुठले एलिमेंट मूव्ह करावे लागतील रे, स्मॉल एलिमेंट, स्मॉल एलिमेंट, स्मॉल एलिमेंट. हा क्वेश्चन माझा ऐका नीट, एक मिनिट ऐका. वेन वी आर सॉर्टिंग द एलिमेंट इन असेंडिंग ऑर्डर, वी आर बबल्ड अप स्मॉलर एलिमेंट, वी आर बबल्ड अप स्मॉलर एलिमेंट. आपण काय केले, स्मॉलर एलिमेंट बबल्ड केले. ठीक आहे, नाव आय वॉन्ट टू सॉर्ट एलिमेंट युझिंग डिसेंडिंग ऑर्डर. एलिमेंट सॉर्ट होणार बबल एलिमेंट, ग्रेटर एलिमेंट. ठीक आहे, व्हॉट विल बी द चेंज इन युअर अल्गोरिदम, तुमच्या अल्गोरिदम मध्ये काय चेंज केला जाईल. सर ए ऑफ आय इज लेस देन ए ऑफ जे, लेस देन ए ऑफ जे. फक्त हे साइन जे आहे तुमचं उलट करा, वरचं साइन काय करायचं उलट करायचं. मीन्स व्हॉट, हिअर एलिमेंट्स आर सॉर्टेड इन अ डिसेंडिंग ऑर्डर. तुमचे एलिमेंट कुठल्या पद्धतीने सॉर्ट केले जातील, डिसेंडिंग ऑर्डर न सॉर्ट केले जाते. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण ग्रेटर एलिमेंट हे आपण बबल्ड करतोय. ठीक आहे, त्यामुळं कंपनीमध्ये जर एखादा तुम्ही गेला, कंपनीमध्ये क्वेश्चन तुम्हाला हमखास विचारला जातो, ठीक आहे, सॉर्टिंगचं लॉजिक तुम्हाला लिहायला होतात आणि तेच सॉर्टिंग मध्ये परत क्वेश्चन विचारतात, हाउ टू डू डिसेंडिंग ऑर्डर. मग डिसेंडिंग ऑर्डर साठी फक्त तुम्हाला काय करायचंय, यू हॅव टू ओनली चेंज द साइन. फक्त एक साइन तुम्हाला चेंज करायचंय, ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेस दॅन. तुमचे एलिमेंट कसे केले जातील, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट केले जातील. लक्षात राहील, ठीक आहे. सो इन दिस वे बबल सॉर्ट इज वर्क, या पद्धतीने तुमचा बबल सॉर्ट काय होतो, वर्क होतो. लक्षात राहील, ठीक आहे. नाव नेक्स्ट वन, दॅट इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ बबल सॉर्ट, कॉम्प्लेक्सिटी ऑफ बबल सॉर्ट. ठीक आहे, बघा बबल सॉर्टचा एक्झाम्पल बघितलं आपण, बबल सॉर्टचा अल्गोरिदम बघितला आणि बबल सॉर्टचा प्रोग्राम तुम्हाला आताच एक्झिक्युट करून दाखवलाय. ठीक आहे, बबल सॉर्टचा प्रोग्राम एक्झिक्युट करून दाखवला. नाव नेक्स्ट वन, कॉम्प्लेक्सिटी ऑफ बबल सॉर्ट. आता बबल सॉर्टची कॉम्प्लेक्सिटी परत तीन ह्याच्यामध्ये मिळायची आपल्याला, काय बेस्ट केस, ऍव्हरेज केस अँड वर्स्ट केस. बोला, हाऊ मेनी कंपॅरिझन्स आर रिक्वायर्ड. तर जेवढे एलिमेंट्स आहेत त्याच्या मायनस वन,
आपल्याला फॉर लूप 0 टू एन मायनस 1 आणि जे चं पण 0 टू एन मायनस 1 किती फॉर लूप यूज करतोय आपण? 2 ओनली 2 दोन फॉर लूप यूज करतोय, एक फॉर लूप तुमच्या आय साठी आणि एक फॉर लूप तुमच्या जे साठी. ठीक आहे, एक फॉर लूप तुमच्या आय साठी आणि दुसरं फॉर लूप तुमच्या जे साठी. नाउ हियर व्हेन वी आर युजिंग अ फॉर लूप विद इन अनदर फॉर लूप, एका फॉर लूप मध्ये जर आपण दुसरं फॉर लूप यूज करत असेल, ठीक आहे, देन हाऊ मेनी कंपॅरिझन्स आर रिक्वायर्ड? बघा, तुम्हाला टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं मी, आठवतंय का? बघा, जर एका फॉर लूप मध्ये तुमचा दुसरा फॉर लूप असेल, असं दिलं होतं फॉर आय इज इक्वल टू 0 to 10 आणि त्याच्यामध्ये परत दुसरं फॉर लूप j equal to 0 to 10. Number of iterations. किती होते number of iterations? 100. म्हणजे काय? 10 into 10. ठीक आहे? तसंच तुमच्या फॉर लूप मध्ये आहे 0 to n आणि 0 to n. म्हणजे एका फॉर लूप मध्ये आपण दुसरं फॉर लूप यूज करतोय. ठीक आहे? एवरेज वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी इज ओ ऑफ एन स्क्वेअर. ओ ऑफ एन स्क्वेअर, एन स्क्वेअर म्हणजे काय? 7 एलिमेंट्स असतील तर 49 कंपॅरिझन्स, 8 एलिमेंट असतील तर 64, 10 एलिमेंट्स असतील तर 100 कंपॅरिझन्स. ठीक आहे, आणि सेम तुमच्या एवरेज केस साठी राहतो. म्हणजे वर्स्ट केस अँड एव्हरेज केस कॉम्प्लेक्सिटी या तुमच्या जवळपास सेम राहतील, जसं तुमचं लिनियर सर्च आणि बायनरी सर्च मध्ये होतं, सेम त्या पद्धतीने बबल सॉर्ट मध्ये सुद्धा वर्स्ट केस आणि एव्हरेज केस दोन्ही तुमच्या जवळपास सेम राहतील. ठीक आहे, बट बेस्ट केस हियर इट रिक्वायर्स एन कंपॅरिझन. बेस्ट केस मध्ये किती राहतील तुमचे? एन कंपॅरिझन. आता सगळ्यात शेवटी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं बघा, त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं होतं? तुम्हाला सगळे कंपॅरिझन लिहायचे आहेत, जरी त्या ठिकाणी तुम्हाला एलिमेंट सॉर्टेड दिसत असतील तरी तुम्हाला सगळे कंपॅरिझन त्या ठिकाणी लिहायचे आहेत. पण सॉर्ट होताना तुम्हाला तो एन कंपॅरिझन मध्येच काय काय वेळेला सॉर्ट होतो, पण लिहिताना तुम्हाला सगळे कंपॅरिझन त्या ठिकाणी लिहावे लागतात. ठीक आहे, त्यामुळं फॉर युअर बेस्ट केस इन बबल सॉर्ट, फॉर बेस्ट केस इट रिक्वायर्स द एन कंपॅरिझन. त्या ठिकाणी किती कंपॅरिझन लागतं तुमचे? एन कंपॅरिझन. अँड फॉर वर्स्ट केस अँड एव्हरेज केस इट रिक्वायर्स एन स्क्वेअर कंपॅरिझन. किती कंपॅरिझन लागतील तुम्हाला? एन स्क्वेअर किंवा एन इन टू एन कंपॅरिझन. एन इन टू एन कंपॅरिझन्स आर रिक्वायर्ड. ठीक आहे, लक्षात राहील. त्या तीन कॉम्प्लेक्सिटी फक्त लिहून ठेवा, राईट इट डाऊन. लिहिले सर. झाले? यस सर. यस सर. नाव नेक्स्ट नेक्स्ट सॉर्टिंग टेक्निक दॅट इज अ सिलेक्शन सॉर्ट. ठीक आहे, हे झालं तुमचं बबल सॉर्ट. फर्स्ट एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ नेक्स्ट एलिमेंट, ऑर एव्हरी एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ इट्स नेक्स्ट एलिमेंट, अँड इफ युअर नेक्स्ट एलिमेंट इज स्मॉलर then first element we are going to exchange it for ascending order, and
इफ युअर नेक्स्ट एलिमेंट इज ग्रेटर त्यावेळेस जर एक्सचेंज करत असेल तर इट इज अ डिसेंडिंग ऑर्डर मीन्स अकॉर्डिंग टू द सॉर्टिंग असेंडिंग और डिसेंडिंग तुमचं कंपेरिजन मध्ये फरक पडेल ठीक आहे नाउ नेक्स्ट वन इज सिलेक्शन सॉर्ट सर असेंडिंग अँड डिसेंडिंग हे बबल सॉर्टचे टाइप आहेत का बबल सॉर्टचे टाइप आहेत का असेंडिंग अँड डिसेंडिंग नाही ते मॅनर आहे मॅनर म्हणजे काय तुम्ही दोन प्रकारे सॉर्ट करू शकता एक तर असेंडिंग डिसेंडिंग आणि हे सगळे तुमच्या सगळ्या सॉर्टिंग साठी सेम आहेत म्हणजे सिलेक्शन सॉर्ट मध्ये सुद्धा असेंडिंग डिसेंडिंग होतं इन्सर्शन सॉर्ट मध्ये सुद्धा असेंडिंग डिसेंडिंग तुम्हाला कुठल्या पद्धतीने सॉर्ट करायचं आहे असेंडिंग न सॉर्ट करायचं आहे का डिसेंडिंग न सॉर्ट करायचं आहे त्याच्यानुसार त्याचा कंपेरिजन चेंज होत राहते ठीक आहे सर ते युजर वर डिपेंडेंट आहे का युजर वरती डिपेंड आहे इट डिपेंड्स ओके सर ओके नाउ नेक्स्ट बघा सिलेक्शन सॉर्ट इट इज ऑल्सो व्हेरी सिंपल सॉर्टिंग टेक्निक Very simple sorting technique where elements are placed according to comparison. The elements are placed according to comparisons means what? जर सगळ्यात small element असेल तर तो zero position ला ठेवायचा त्याच्यापेक्षा मोठा असेल तर तो टू पोझिशनला थर्ड पोझिशन फोर्थ पोझिशन म्हणजे तो एलिमेंट बघायचा अगोदर लहान आहे का मोठा आहे आणि त्याच्यानुसार त्याची पोझिशन ठरवायची आणि त्या पोझिशनला तो ठेवायचा ठीक आहे मग आता पोझिशन ठरवायची कशी बघा फॉर एक्झाम्पल आता समजा आपल्याकडे सात एलिमेंट्स आहेत ए ऑफ सेवन इज इक्वल टू ठीक आहे काहीतरी एलिमेंट्स आहेत 77, 11, 33, 55, 66, 22, 44 and 0, 1, 2, 3, 4, 5, 6 7 elements are there ठीक आहे बघा तुम्हाला पास वन मी व्यवस्थित समजावून यू हॅव टू राईट पास टू पास थ्री पास फोर फर्दर पासेस यू हॅव टू राईट ऑन युअर ओन तुम्हाला स्वतः लिहायचे आहेत ते ठीक आहे नाव इन पास वन बघा आता पास वन मध्ये तुमचे एलिमेंट्स कसे कम्पेअर केले जातात काय म्हणतोय इन सिलेक्शन सॉर्ट युअर एलिमेंट्स आर प्लेस्ड अकॉर्डिंग टू द कंपेरिजन त्याच्या कंपेरिजन नुसार तुमचे एलिमेंट प्लेस करायचे आहे मीन्स स्मॉलर एलिमेंट वी हॅव टू पुट ऍट फर्स्ट लोकेशन ठीक आहे नाउ हियर 77 इज कम्पेअर्ड विथ 11 दोघांमध्ये लहान कुठला रे 11 सो पुट 11 ऍट 77 पोझिशन बाकी सारे कसे ठेवा 44 ठीक आहे नाउ इन इटरेशन 2 अगेन झिरो पोझिशन एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ सेकंड पोझिशन एलिमेंट मीन्स व्हाट हियर एव्हरी टाइम फर्स्ट एलिमेंट इन दिस सिलेक्शन सॉर्ट युअर एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ ऑल द एलिमेंट्स तुमचा एलिमेंट सगळ्या एलिमेंटशी कम्पेअर करायचा ठीक आहे अँड If one of the element is found smaller, then we are going to exchange them. आपण ते दोन्ही काय करणार त्या ठिकाणी एक्सचेंज करणार ठीक आहे आता पहिला आपला एलिमेंट कुठला होता 77 तो कशाशी कम्पेअर केला आपण 11 शी ठीक आहे 11 इज स्मॉलर त्यामुळे ते दोन्ही काय केले आपण स्वॅप केले ठीक आहे नाव झिरो पोझिशन बघा 0, 1, 2, 3, 4, 5, 6 पहिल्यांदा झिरो पोझिशन एलिमेंट आपण कम्पेअर केला नाव
zeroth position element is compared with second position. काय होणार या ठिकाणी? नो एक्सचेंज. नो एक्सचेंज होणार, नो स्वॅप किंवा नो एक्सचेंज. ठीक आहे. नाव थर्ड मध्ये परत 11 इज कम्पेअर विथ, आता कशाशी कम्पेअर करणार आहे? 55 म्हणजे एकच इलेमेंट आपण सगळ्या इलेमेंटशी कम्पेअर करतोय. कुठल्या पोझिशनचा इलेमेंट कम्पेअर करतोय? झिरो पोझिशनचा इलेमेंट हा राहिलेल्या सगळ्या इलेमेंटशी कम्पेअर करतोय. आणि जर कम्पॅरिझन मध्ये त्याच्यापेक्षा लहान इलेमेंट आला तर ते दोन्ही काय करतो आपण या ठिकाणी? एक्सचेंज करतोय. ठीक आहे. हा नो सर. ठीक आहे. परत फोर्थ मध्ये 11 नाव 11 इज कम्पेअर्ड विथ 66. ठीक आहे. परत नो सर. मी परत 5 स्टेप ला 11 इज कम्पेअर्ड विथ 22. हा काय येणार? परत नो सर. मी ओके. आणि 6 स्टेप्सला, सगळ्या स्टेप्सला काय होणार? 11 इट इज कम्पेअर्ड विथ युअर 44. काय येईल रे? नो स्वॅपिंग. नो स्वॅप. नो स्वॅप. ठीक आहे. मग 7 इलेमेंट होते, 5-1 मध्ये किती कम्पेरिझन लागले आपल्याला? 6 कम्पेरिझन. आणि त्याचं आउटपुट काय भेटलं? सॉर्टेड अरे. आउटपुट काय भेटलं? जो तुमच्या लिस्ट मधला सगळ्यात लहान इलिमेंट आहे तो कुठल्या पोझिशनला पुट केला आपण? 0. ठीक आहे. त्यामुळे जसं म्हणलं होतं, वी आर गोइंग टू प्लेस इलिमेंट. प्लेस म्हणजे ठेवायचे. वी आर गोइंग टू प्लेस इलिमेंट अकॉर्डिंग टू द कम्पेरिझन. त्याच्या कम्पेरिझन नुसार आपल्याला इलिमेंट ठेवत जायचं आहे. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात स्मॉल इलिमेंट वी आर गोइंग टू प्लेस ऍट द पोझिशन 0. तर कुठल्या पोझिशनला पुट केलं जाईल? तुमच्या 0 पोझिशनला पुट केलं जाईल. ठीक आहे. हा हे तुमचा फर्स्ट पास झाला. आता सेकंड पास मध्ये कसं केलं जातं? पास टू. पास टू मध्ये पहिल्या पास मध्ये तर 11 आपला फिक्स झालाय. त्या 11 ला हात लावायचा नाही. हा 11 आहे तसा. आता राहिलेले एलिमेंट कुठले कुठले? तुमचे 77, 33, 55, 66, 22, 44. हा रोल नंबर 10 आहे का? रोल नंबर 10. यस सर. हा सांगा काय करणार पहिल्या इटरेशनला? 77, 33 से कंपेयर करना. हाँ आता ह्या इलेमेंटला 11 ला हात लावायचा नाही. ठीक आहे. पुढे 77 इज कंपेयर विथ 33 काय येणार?